आजही माझी सख्खी भाऊज आहे, माझ्या धाकटा भाऊ सचिन गायकवाड यांची मिसेस ही जाधवराव कुटुंबात नाही येते. आमच्या कधी लग्न समारंभामध्ये नातेसंबंधामध्ये अशी व्यक्ती आम्हाला आजपर्यंत आढळली नाही. सकवारबाई गायकवाड या शिवाजी महाराजांच्या पत्नी होत्या, त्या घराण्यातनं मी येतो. आमच्या नातेसंबंधात कधी जाधव आडनावाच्या माणसाशी संबंध आल्याचं आजपर्यंत मला माहित नाही. की सर्व जाधवराव कुटुंबातले लोक सामील व्हावे, म्हणजे अगदी सिंदखेड राजावरनं शिवाजीराव जाधवराव जे वंशज तिथं राहतात ते असतील, किंवा सासवडला दादा जाधवराव असतील. ज्यांच्या वक्तव्यामुळे हे 2 ते 4 दिवसापासून वातावरण तापलेले, शरद पवारांवर टीका केली जाते, ते राजमाता जिजाऊंचे वंशज स्वतःला असल्याचा दावा करतात, ते नामदेवराव जाधवांनी पवार साहेबांकडे टीका केली, तुम्ही ऐकली असेल बघितली असेल, त्या टीकेकडे तुम्ही कसं पाहता? नाही नाही, एक तर पहिली गोष्ट अज्ञान आहे, कारण मी आपल्याला सुरुवातीला सांगितलं की कालेलकर आयोगामध्ये ज्या जाती होत्या त्याच्यानंतर 1344 जाती मंडल कमिशनने वाढवल्या. त्या कधी वाढवल्या? तर 80 वाढवल्या, त्या झाल्या 3742 आणि महाराष्ट्रात 180 त्या झाल्या 272. याचा अर्थ काय आहे की जाती समावेश करणं आणि वगळणं, याचा अर्थ एक तर केंद्रीय ओबीसी आयोगाला आहे किंवा राज्यस्तरीय नंतर जे खत्री आयोग आलं. तर पवार साहेबांवर जो आरोप केला जातो तो कुणी शोधून काढला मला माहीत नाही, तो 23 मार्च 1994 जीआरच्या बाबतीत आहे, तर त्याच्यात काही तथ्य नाहीये. जाधवांच्या आरोपांना तुम्ही गांभीर्याने घेत नाही, त्यामध्ये काही तथ्य नाही? नाही नाही, बिलकुल तथ्य नाहीये. एक तर अभ्यास कमी पडतोय, ते जिजाऊंचे वंशज असल्याचा दावा करतात, त्याच्यामुळे त्यांनी केलेल्या टीकेला हे महत्व प्राप्त झालेलं आहे. नाही, खरं सांगू का की गेले 13 पिढ्या माझं जाधवराव कुटुंबाशी संबंध आहे, जाधव नाही जाधवराव कुटुंबाशी, म्हणजे जिजाऊंचं. हा, म्हणजे लखोजीराव जाधवराव जिजाऊ ह्या जाधवराव घराण्याशी संबंधित आहेत. त्यांचं मुख्य नातं हे भोसले कुटुंबाशी आहे, निंबाळकर कुटुंबाशी आहे. आजही माझी सख्खी भाऊज आहे, माझ्या धाकटा भाऊ सचिन गायकवाड यांची मिसेस ही जाधवराव कुटुंबात नाही येते. आमच्या कधी लग्न समारंभामध्ये नातेसंबंधामध्ये अशी व्यक्ती आम्हाला आजपर्यंत आढळली नाही, असा दावा जर कुणी करत असेल त्याचा गांभीर्याने विचार होणं गरजेचं आहे. कारण आता कुणी नातं सांगू शकतो आपल्या प्रतिष्ठेसाठी, प्राईडसाठी, ती चांगलीच गोष्ट आहे. परंतु नातेसंबंधाबद्दल बोलत असताना मला जर विचारलं तर ज्या नातेसंबंधाच्या राजघराण्याशी माझं नातेसंबंध, माझं सयाजीराव गायकवाडांच्या घराण्याशी संबंध आहे, कोल्हापूर बडोदा गायकवाडांची संबंध आहे, कोल्हापूरला गायकवाड राजघराण्यातले आहेत, आमचं स्वतः कृष्णाजी बंकी गायकवाड सरदार होते, म्हणजे कोण, सकवारबाई गायकवाड या शिवाजी महाराजांच्या पत्नी होत्या, त्या घराण्यातनं मी येतो. आमच्या नातेसंबंधात कधी जाधव आडनावाच्या माणसाशी संबंध आल्याचं आजपर्यंत मला माहित नाही, आणि माझ्या सख्या भावाचं अलीकडंच लग्न झालेलं आहे, त्यामुळे त्या लग्नातही ते कुठं दिसले नाही. तर साधारणपणे आम्ही प्रयत्न केला होता की सर्व जाधवराव कुटुंबातले लोक सामील व्हावे, म्हणजे अगदी सिंदखेड राजावरनं शिवाजीराव जाधवराव जे वंशज तिथं राहतात ते असतील, किंवा सासवडला दादा जाधवराव असतील, किंवा अगदी इकडं नांदेडला विक्रमसिंग जाधवराव असतील, किंवा वाघोलीला जे आजही किल्ले आहेत वाघोलीला जाधवराव, माझ्या सख्या आजोबांचं आजूळ वाघोलीच्या जाधवरावांचे, त्या सगळ्या विचाराचा विचार केला तर मला तरी आत्तापर्यंत तसं काही दिसलेलं नाही.